नमस्कार। अत्यंत सुरेल ज्या सुरांचे प्रतिध्वनी हे अजून या सभागृहात दोन दोन आहेत, अशा सोहळ्यात मला सहभागी होता आलो याचा मला अतिशय आनंद होतो। आतापर्यंत आपण सुंदर सूर ऐकले, असं म्हटलं जातं की शब्दाआधी अर्थ यावा, तसं मला वाटतं की शब्दाआधी सूर यावा आणि तो सूर आल्यानंतर शब्द हा निशब्द व्हावा, पण तो निशब्द होऊन चालत नाही, कारण आपल्याकडची जी फार मोठी मोठी कलावंत मंडळी आहेत, या संदर्भात बोलायचं तर साहित्य क्षेत्रातली, ती तो शब्द मूर्त करतात आणि मुखरही करतात आणि मग खरोखरीच जगणं हे गाणं होऊन जातं। जगणे व्हावे गाणे, मी मराठीची प्राध्यापिका असल्यामुळे जरा व्याकरण सांगते। व्हावे हा विद्यार्थ आहे, म्हणजे अशी आपली आशा असते, पण आज हे काही क्षण अनुभवताना वाटलं की जगणे झाले गाणे आणि जगणे हे यापुढेही होईल गाणे। याचं कारण लवकरच हे नाटक रंगभूमीवर येणार आहे आणि खरोखरीच अवघा रंग प्रत्येक प्रयोगाच्या वेळी एकरूप होणार आहे। आत्ताच आनंदराव म्हणाले की नाटक ही समूहाची कला असते, तो सगळा समूह इथे आहेच, पण नाट्यसंपदेच्या पूर्वीच्या नाटकांचा अनुभवही मी घेतला आहे आणि फार सुंदर पंतांचं काम मी पाहिलेलं आहे आणि दोन तीनदा पाहिले तो मी नव्हेच वगैरे म्हणणारे पंत ते मला या क्षणी आठवतात। असे अनेक समूह आठवतात आणि मन भरून येतं की आपण किती भाग्यवान आहोत, किती सुंदर काळ आपण पाहिला आहे आणि हा सुंदर काळ आपल्याला ज्यांनी दिला ते प्रभाकर पंत आपल्यात नाही आहेत, आणि मुख्य म्हणजे अगदी नुकता जो गेला तो सुधीर मोघे जो इथे असला असता तोही इथे नाही आहे। मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते। सुधीर, आपण असं म्हणतो की एखादं नाव हे घरातलं नाव होतं, हाऊसहोल्ड नेम, त्याप्रमाणे सुधीरचं गाणं हे घरातलं गाणं होतं। मोठमोठे गीतकार या क्षणी मला आठवतात आणि त्यांनी आपल्याला सुंदर गाणी दिली आहेत। मी कवितांबद्दल आत्ता बोलत नाही आहे, सुधीरनं आपल्याला अशी सुंदर जी घरातली झाली नंतर जी आपल्या कानामध्ये गुंजत राहिली अशी गाणी दिली आणि त्या गाण्यांचा समावेश मोनिकाच्या या नाटकात व्हावा हाही माझ्या दृष्टीनं फार आनंदाचा भाग आहे आणि मोनिकाही या बाबतीत भाग्यवान आहे असंच मी म्हणेन। खूप मोठी अशी नाटकं, संगीत नाटकं ही आपण पाहिली, अगदी बालगंधर्वांच्या काळापासूनची नाटकं मी नाही पाहिली, पण अलीकडची सगळी नाटकं ज्यातल्या काही नाटकांच्या पदांचा आपण आत्ता अनुभव घेतला आणि सुंदर अनुभव घेतला, ती नाटकं आणि अगदी नुकतं मी पाहिलेलं अवघा रंग एकची झाला, इतका देखणा प्रयोग होता आणि इतका कानांमध्ये एक सुख असं भिनवणारा प्रयोग होता की काही शब्दात ते सांगताच येणार नाही। तर अशी ही जी संगीत नाटकाची परंपरा आहे, त्या परंपरेत एका मोठ्या अशा नाटकाची आता भर पडणार आहे आणि ते नाटक लिहिणारे नाटककार हेही कुशल आहेतच, पण
त्या नाटकाची मूळ कथा जी आहे ती आमच्या मौनिकानं लिहिली आहे. आमच्या हे मी मुद्दाम म्हणते कारण मी तिला माझी मानते, रागिणीबाईंप्रमाणेच. अतिशय गुणी अशी लेखिका आहे, तिच्या कथेला अनेक आयाम आहेत. ती अंतर्मुख कथा लिहिते, ती काही सामाजिक आयाम असलेल्या कथा लिहिते. अतिशय धीट अशी ज्यांची आशयसूत्र आहेत अशा कथा लिहिते. याचा अर्थ ती मनसोक्त लिहिते, स्वतःच्या आनंदासाठी लिहिते आणि तो आनंद घेता घेता खरोखरीच तिनं आपलं जगणं अभिजितच्या सहाय्यानं गाणं केलेलं आहे. आणि हे गाणं तिच्या आयुष्यात उभरं राहिलेलं नाही, ते गाणं तिच्यात भिनलेलं आहे. तिनं वाजवलेल्या सतारीत ते आहे, कदाचित तिच्या गळ्यातून उमटणाऱ्या सुरांमध्ये ते आहे. आणि तेच गाणं आपण आता लवकरच ऐकणार आहोत आणि त्यासाठी आपण उत्सुक आहोत. मला असं वाटतं की मोनिका ही एका फार मोठ्या परंपरेची पालखी घेऊन आता अयोध्येच्या नव्हे तर पंढरपूरच्या विठाईच्या मार्गाने निघालेली आहे आणि ती विठाई तिला प्रसन्न आहे यात काही शंकाच नाही. जबाबदारी मोठी आहे असं मी म्हणेनच, पण ती जबाबदारी पेलणारा समर्थ हात मोनिकाकडे आहे. तिच्याकडे असलेला वारसा फार मोठा आहे. विद्याधर पुंडलिक मूळचे अत्यंत श्रेष्ठ कथाकार, ते नाटकाकडे वळले. मला विजय तेंडुलकरांचं नाव इथे आठवतं. ते तर कथेची संगत सोबत सोडून नाटकाकडेच आले. मोनिकानं तसं मात्र करू नये कारण कथेला जरा वाईट दिवस आहेत. अशावेळी मोनिका जर आमच्याजवळ असेल तर आम्हाला थोडं खचल्यासारखं वाटेल. मला या संदर्भात आणखी एक दोन नावं मुद्दाम घ्यावीशी वाटतात. ज्या गाणं हा ज्यांच्या कथांमध्ये असा अंतप्रवाहासारखा वाहणारा असा एक भाग आहे, ते शरदचंद्र चिरमोले मला इथे आठवतात आणि माझी मैत्रीण आशा बघे मारवासारख्या सुंदर कथा जिनं लिहिल्या. तर तो होता मारवा, हा आहे भूप. आणि तो भूप मोनिकानं इतका सुंदर अडवलेला आहे की तो ऐकल्यानंतर क्षणभर थांबावं आणि मग जे काही दुसरं पेश होतं आहे, आणि मोनिका आहे त्यामुळे ते दुसरं काही पेश होणारच. जसं शिल्प झालं, जसं अर्थ झालं, तसंच आणखी काही हे नक्की घडणार आहे. आपल्या साक्षीनं मी आमच्या मोनिकाला अतिशय शुभाशीर्वाद देते. योग पण आज चांगला आहे, रामनवमी आहे आणि रामनवमीच्या दिवशी साक्षात रघुनंदन गाणं देण्यासाठी सज्ज आहे. आणखी काय पाहिजे. आणि इथे एक मोघे पण आहे, म्हणजे सुधीरची आठवण हवी असा एक मोघे कुळातला कोणीतरी इथे आहे. असे योग जमून येतात आणि मोनिकाची पुण्यही मोठी आहे म्हणूनच अशा तऱ्हेचे योग येतात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मोनिकाला मी खूप खूप आशीर्वाद देते, शुभेच्छा व्यक्त करते. अनंत पणशीकरांनाही शुभेच्छा देते, त्यांना त्यांची गरज नाही कारण ते करतात ते इतकं कसून करतात की त्या शुभेच्छा आपोआपच दिल्या जातात. आणि तुम्हा सर्वांचं म्हणजे या मंचावरच्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. मी त्यांचे आभार मानणे एवढा सुद्धा मोठा नाही आहे, पण तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळालेत आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे की तुमच्या आशीर्वादांनी हे नाटक पुन्हा इतर आमच्या पहिल्या संगीत नाटकांसारखं यश संपादन करेल. धन्यवाद. मी आता मोनिका गजेंद्र गडकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावा. रंगमंचावरील सर्व ज्येष्ठ विजयाबाई, मिसेस पणशीकर आणि सगळेच
आणि माझ्यासमोरचे रसिक हो। विजयाबाईंनंतर मी खरं तर काय बोलणार, आणि त्यांचे एवढे आशीर्वाद लाभल्यानंतर तर मीच निशब्द होऊन गेलेली आहे। पण तरीसुद्धा आज या नाटकाच्या निमित्ताने थोडंफार बोलण्याची एक संधी घेते आहे। मी वाचूनच दाखवते म्हणजे इकडे इकडे जायला नको। माझ्या भूप या कथासंग्रहातील भूप या कथेवर दोन अंकी नाटक या 18 एप्रिलला रंगभूमीवर येत आहे, आणि त्याचा मुहूर्त आज रामनवमीच्या शुभदिनी विजयाबाईंच्या हस्ते आणि नाट्यसंपदा या नामवंत नाट्यसंस्थेमार्फत ज्येष्ठ नटवर्य प्रभाकर पंत पणशीकर यांच्या स्मृतिदिनी होतो आहे। या माझ्या आयुष्यातल्या भाग्याच्या क्षणांना सामोरं जाताना मला खरोखरीच भारावून जायला झालं आहे। भूप या कथेवर एक संगीत नाटक लिहिलं जाईल, आणि ते नाटक अनंत पणशीकरांसारखा जिद्दीचा निर्माता नाट्यसंपदेतर्फे रंगभूमीवर आणेल। त्याला सुधीर मोघेंसारखा उत्कट हृदयाचा कवी आनंदाने आपली गीतं देईल, आणि आजचे आघाडीचे दमदार गायक पंडित रघुनंदन पणशीकर त्या गीतांना संगीतबद्ध करतील। हे सगळंच मला खरं तर या क्षणापर्यंत स्वप्नवत वाटतं आहे। प्रत्येक कथा आपलं एक नशीब घेऊन अवतरत असते। भूप ही कथा मी 1997 मध्ये लिहिली। खरं तर माझ्या पहिल्या काही कथांमधली ही कथा आहे। मौजच्या दिवाळी अंकात ती प्रकाशित व्हावी या इच्छेपोटी मी ती मौजेचे संपादक श्रीपू भागवत यांना भीतभीत दाखवली। कथेचा विषय त्याला संगीताची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना खूप भावला होता। पण आश्चर्य म्हणजे माझ्या समोर बसवून त्यांनी ही कथा मलाच मोठ्यांदा वाचून दाखवली होती। ती त्यांच्याकडून त्यांच्या आवाजात ऐकता ऐकता मला माझ्याच या कथेतून निसटून गेलेल्या अनेक जागा उलगडत गेल्या, त्यातली अपूर्णता जाणवत गेली। एका लेखकाची कलाकृती त्या लेखकाला समोर बसून ऐकवणं आणि आस्वादकाच्या भूमिकेतून त्या कलाकृतीतल्या अज्ञात जागांची जाणीव त्या लेखकाला अशी ज्ञात करून देणं या श्रीपूंमधल्या विचक्षण संपादकाच्या संपादन दृष्टीचा माझ्या या पहिल्या वहिल्या कथेत घेतलेला तो पहिलाच अनुभव होता। ही कथा मौजमध्ये म्हणजे मौज दिवाळी अंकात 1997 साली प्रकाशित झाली, जी माझ्या आयुष्यातली मौजमध्ये आलेली पहिली कथा ठरली। वेळोवेळी फोन करून या नाटकाचं वाचन कुठल्या कुठल्या नाट्यसंस्थांसमोर आम्ही केलं, ते निर्माते काय म्हणाले, त्यावरच्या त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या, त्यातली गाणी रागसंगती इथपर्यंतच्या सर्व चर्चा ते वेळोवेळी माझ्यापर्यंत पोचवत राहिले होते। आज त्यांच्या या धडपडीचं कौतुक वाटतं ते म्हणूनच। पण दोघांच्या करिअरमधल्या या महत्त्वाच्या टप्प्याकडे मला तुम्हा साऱ्यांचं लक्ष इथे म्हणूनच वेधावंसं वाटतं। त्यांच्या या प्रयत्नांना अमाप दाद लाभेल असा आशीर्वाद आपणा सगळ्यांकडून मिळेल अशी आशा मी इथे व्यक्त करते। हे नाटक रंगभूमीवर आणण्याची जबाबदारी अनंत पणशीकरांनी ज्या हिरीरीने घेतली त्याला तर तोडच नाही आहे। संगीत नाटक एकतर रंगभूमीवर आणणं आणि ते रुजवणं इतकंच नाही तर प्रेक्षकांच्या अभिरुचीवर असा ठाम विश्वास दाखवणं हे आजच्या काळात किती कठीण आहे हे आपण जाणतो। हे केवळ पणशीकरच करू जाणे असं मला वाटतं, आणि त्याबद्दल मी त्यांच्याबद्दलचा अतीव आदर इथे व्यक्त करते। अशी गोष्ट म्हणजे सुधीर मोघे यांचं। मगाशी बाई म्हणाल्या तसं हे भाग्य तर आहेच की त्यांनी माझ्या नाटकासाठी 11 गाणी लिहून द्यावी। या भाग्याला काय म्हणायचं हे खरोखरच मला कळत नाही। दैवाच्या आशीर्वादाचाच एक अंश थोडाफार माझ्या वाट्याला आला असं मी इथे म्हणे। भूप वाचून मोनिका मी अतिशय प्रसन्न झालो, आणि तुझ्याकरता मी गाणी लिहायचं कबूल केलं, आणि मी तशी लिहायलाही लागलो आहे। ह्या अखेरचाच फोन सुधीर मोघ्यांचा मला आला आणि तो अखेरचाच ठरला हे त्यातलं दुर्दैव।
आज ते नाटक पाहायला आणि त्यांचे शब्द पंडित पणशीकरांनी स्वरबद्ध केलेले ऐकायला आपल्यात नाही याचं मला फार दुःख होत आहे आणि त्याबद्दल मी काय म्हणू हेही समजत नाही आहे पण त्यांचं मी स्मरण केल्याखेरीज पुढे जाऊ शकत नाही त्यांना माझी भावपूर्ण अशी श्रद्धांजली पंडित रघुनंदन पणशीकर यांचं मधुर संगीत मी वेळोवेळी आज ज्या तालमी चालू आहेत नाटकाच्या ते ऐकताना मला प्रत्येक वेळी इतकं समाधान मिळत गेलेलं आहे की कधी तर वाटतं मला की माझ्या कथेपेक्षा सुद्धा पंडित पणशीकरांनी दिलेल्या संगीतामुळे हे नाटक अधिक उंचीवर नेतं जात आहे किंवा एक उंची गाठतं आहे नाटकाला यश लाभणं किंवा न लाभणं याची गणितं फार वेगळी असतात हे मीच काय तुम्ही सुद्धा जाणून आहात परंतु अधिक अपेक्षा न ठेवता या साऱ्यांनी ही कलाकृती प्रत्येकाला निर्मितीचं समाधान कसं मिळेल एवढीच आणि एवढीच अपेक्षा ठेवून केली आहे आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मात्र त्यासाठी लागतील आणि त्या भरभरून मिळाव्या यासाठीच आज आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही सर्वजण इथे आमच्यासाठी आलेले आहात मी पुन्हा एकदा तुमचेही आभार मानते आणि नाट्यसंपदा पणशीकर यांचेही आभार मानून थांबते